हाय सगळ्यांना. तर बघा, आता विषय काय माहितीये का, दाजी आणि मी दोघ जण चाललोय बारामतीला. तर आम्हाला कालच जायचं होतं बरं का बारामतीला, कारण पूजा प्रियांका आई सगळी जण बोलत होती की या म्हणून. तुम्हाला तर माहितीये स्वीटी गेले बाप्पा बरोबर बारामतीला, आणि आम्हाला पण जायचं होतं. पण काल इथं पण गौराया घ्यायच्या होत्या, हळदी कुंकाला जायचं होतं, आणि दाजींना पण काम होतं, त्याच्यामुळं काय आम्ही गेलो नाही. डोकं पण दुखत होतं, रात्री गोळी वगैरे खाल्ली, तेलाने मालिश केली थोडी, तेव्हा डोकं दुखायचं राहिलं या. तर आता मी आणि दाजी चाललोय बारामतीला आज. तर बघा, सकाळ सकाळ आई म्हणली या, आज तरी म्हणली संध्याकाळी नाही का हळदी कुंकवाला ह्याला, उद्या महालक्ष्मीला घालवायला, आणि नंतर न जा मग स्वीटीला घेऊन. तर चालतंय म्हणलं, तिला म्हणलं नाही येणार म्हणलं काम आहे असं तर सांगितलं, म्हणजे तिला सांगितलं नाही की येणार आहे, कोणाला सांगितलं नाही. पूजा पण ओरडली म्हणली का भाऊ तुम्ही नुसतंच येतो येतो म्हणला तर आला नाही, तर आणि जर आला तर मी घेतलेला शर्टच घालून या. तर ही पूजाने घेतलेला शर्ट आहे बघा, मागच्या वेळेस नाही का ते कपडे घ्यायला गेलते त्यावेळेस यांना घेतलेला, दाजींनी तोच शर्ट घातलाय आणि मी पण तेच कपडे घातलेत पूजाने घेतलेली. तर आता मी आणि दाजी चाललोय बारामतीला, आणि अचानक चाललोय, सकाळपासून कोणाला सांगितलं नाही की आम्ही येणार आहे म्हणून. जाऊन डायरेक्ट सरप्राईज द्यायचंय, बघू कशी त्यांची रिॲक्शन आहे. काय ती सांगितलं नाही, पण पुरी 10-10, 5-5 मिनिटाला फोन करते सारखं, लगेच ओळखते ताई कुठं आहे, ताय गाडीवर आहे, ताय गाडीवर आहे म्हणलं की नक्की छिकडं निघाले, बरोबर ओळखतेत. सांगितलं नाही पण त्यांचा फोन येतोच आहे ना, फोन आला की गाडीचा आवाज आला की हा ताई गाडीवर आहे तुम्ही इकडे यायला निघालात, बरोबर ओळखते दोघी पण. नाही तरी सुद्धा नाही, तुम्ही खोटं बोलतात, लगेच व्हिडिओ कॉल. अहो बाजार आहे पण डायरेक्ट व्हिडिओ कॉल, तुम्हाला माहिती नाही का, खोटं सांगतायत ना, इकडे तिकडे सांगतायत ना, लगेच व्हिडिओ कॉल लावा बरं, सांगा दाखवा असं असतं या. पण यांचा फोनच उचलायचा नाही आता आल्यावरती, डायरेक्ट जागेवरती जायचं. महालक्ष्मी प्रियांकाच्या घरी बसवलेत नाही इकडं, आणि ह्यांनी रात्रीपासून सांगतेत, व्हिडिओ कॉल करून दाखवतेत, फोन करून सांगतेत स्वीटी आहे तिथंच. आणि स्वीटीपाशी मोबाईल नाही, तर मोबाईल माझ्यापाशी, त्याच्यामुळे स्वीटीने काही व्हिडिओ घेतला नाही आणि दाखवला नाही. दाजींनी सकाळ सकाळ ही बघा कलर देऊन घेतला, एक साईड राहिलेली ते काय म्हणतात ती नक्षी राहिलेली खिडकीची, ती भारी दिसते आता. तर आता आम्ही निघतो, आधी गावा जातो, आईला नानांना सांगतो, कारण आज बुधवार पण आहे, आज गावचा बाजार आहे, आणि घरी आपल्या महालक्ष्मी आहे तर तिथं थोरल्या जावच्या घरी, तर तिथं पाया पण पडायचं आणि मग जायचं पुढं बारामतीला. तर दाजींचं दोन शब्द काय म्हणतात ते ऐकू आणि निघू. काय माझं दोन शब्द तुझंच बोल की तू, माझं बोलले की मी इतक्या मग काय बोलत होती. काय आता चाललंय आपण तिकडं देवाला जायचं, महालक्ष्मीला बारामतीला फिरायचंय, गणपती हे तिकडे इकडं तिकडं. तर चला, झालं का दोन शब्द. चला आता गावात जायचं आधी, आणि गावातून वडापाव आणायचा, भजी आणायची, खायची. हा स्वयंपाक मी नाही केला, चहा घेतलाय फक्त. आता बटाटे वडं भजी आणायची, घरी खायची आई नानांपाशी, आणि मग तिथून पुढे निघायचं. कारण फायनली आता निघालो बघा मी आणि दाजी, आणि मोठ्या बघा इथं राहणार होता, सोडत नाही, त्याच्यामुळे मोठ्याला घरी सोडायचं आहे गावात. त्याला घेतलाय बघा गावात, कसं बोलतोय बघितलं का गाडीच्या पुढे, कारण त्याच्यासाठी दमादमाने चाललंय बघा. गावातल्या घरी सोडायचं त्याला आणि मग जायचं बारामतीला. तर चल मोठे आला गाडी बसायला शिकला नाही ना ती, नाहीतर गाडीवर घेतला असता त्याला. चला घरी आलो, आणि आल्या आल्या दाजी बघा इथं जेवायला बसले, तर आईने केलेलं झुमका आणि भाकरी कांद्यावर, बुक्कीत कांदा फळला आले आले बसलेत बघा इथं जेवायला. घरी जेवण करायचं, देवबाप्पाच्या पाया पडायचं आणि निघायचं. ती लागला बघा इथं टिकसळचा पूल, आणि टिकसळच्या पुलावर आलं ना इतकी भीती वाटते ना, कारण ही नदी अशी टम भरली आणि पाणी कसं लहऱ्या मारते भेटलं का, अशी भीती वाटते इकडं आलं की. रस्ता चालूच आहे तरी सुद्धा भीती वाटते, मी यांना ते पडदेशी येतो चला, कारण आहे ना इथं पाणी ना लय लहऱ्या मारतो, मला तर लय भीती वाटते. माझा हात आहे ना त्या पुलाच्या पलीकडे, नदीत गेलेला आहे इतक्या कडेने दाजींनी चालत नाही. तिकडच्या साईडचं पाणी ना एकदम एकदम शांत या, आणि ह्या साईडचं पाणी एकदम असं खवळलेलं कसलं लहऱ्या मारते भेटलं का, नाही ना चटम तरी कमी झालंय ना तिकडच्या साईडला घेतो बाई. हा इकडच्या साईडचं बघा असं एकदम शांत पाणी आहे, आणि ह्या साईडचं एकदम हे झालंय घ्या आता इकडच्या साईडला. चला रस्ता आपल्याच बापाचा आहे, जसं काय इकडे तिकड एका साईडने नाही का चलायचं, मोकळा रस्ता आहे बरोबर आहे.
नाही नको नको चला, जेवढं फटकरावर इथून निघेल तेवढं मला बरं वाटतं, तुम्ही थांबायचं काय म्हणता मी. चला निघू आता तिकडच्या पुलाच्या बाहेर, थोडंच अंतर राहील. इकडे सगळी डर्मच येतं कारण इकडे सगळ्या मोटरी येत. पेट्रोल टाकून घेते आता. तुम्हाला आता पालन झाडाचं काय करायचं, इथं सगळं भिजलंय ते राहिलं. हे बघा बारामती मध्ये आलोय आणि इथं मॉलच्या समोर इथं पाठीमाग पोलीस स्टेशन इथं थांबलोय बघा. असा पाऊस चालू झालाय ना, मी तुम्हाला दाखवते. हे बघा पाऊस, कस काय पाऊस चाललाय. इथं या झाडांखाली आम्ही थांबलोय. रस्त्याच्या साईडने पाणी वाहायला लागले, बघितलं का? थंड वाजायला लागली, थंड वाजायला लागली. फायनली आता आलो बघा घरी आणि आले आले इकडे आले कारण म्हणलं सगळे इकडेच असणार आहेत. काय म्हणली म्हणली बाजारला जायची ना काही कळाली. तिला मी आपले रील दाखवत होते. आताच आपण लाईव्ह गेल नाही सांगत ती बघत होतो. आता दाडाला काय केलं मग सांगत होती. पाऊस गेला होय, लेट वाजतय. पाऊस घेऊन आली राहू द्या मामी. लाल लाल पाठी माग तो केस रंगेला चला महालक्ष्मी बघू. भिजत आली मम्मीने पाऊस आणला.
कस आहे? माझी दाढ गेली कामातून. दाढ गेली कामात ना, पोरीने घेतला काय उद्योग करून? चहा ठेवतात का बघ काय करतात? चहा ठेवतात. चहा ठेवतात ना? लाईट लावा. भजी की वय ते दिवशी ते आमची भजी दूध थंडी आहे त्याच्यात भिजत आलोय. आलोय आता तुमच्यासाठी आलो. तुमचा आवाज ऐकला रात्री म्हणलं सासूबाई गेलं वाटत म्हणलं आठवण पडली. सासूबाई चांगला काय माहिती कोणी दिसणार बाहेर? तर बाहेर तर कोणीच दिसणार. लेकरांनाच विचार की कुणाबर आले. कुठे गेले लेकर? राधू कुणाबर आली? गावास ती बसला मोबाईल घेऊनच. राधू कुणा बरं आली? सोबत आली का नाही?